पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील भांबोली फाटा इथे चोरट्यांनी चोरीच्या बहाण्याने एटीएम मशीनचा स्फोट केला. स्फोटात 25 ते 30 लाख रुपये गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. आयुक्तालयाअंतर्गत स्फोटकाच्या सहाय्याने एटीएम फोडल्याची ही पहिलीच घटना असल्याचं पोलीस उपायुक्त दीपक मंचर यांनी म्हटलंय. या स्फोटात आयडी अर्थात उच्च दर्जाचं स्फोटक वापरल्याचं पोलिसांनी सांगितलंय. धक्कादायक बातमी. काही इसमांनी एटीएम जे हिताची कंपनीचं एटीएम आहे त्यामध्ये त्यांनी काहीतरी एक्सप्लोजिव्ह वापरून त्याला ब्लास्ट केलेला दिसून येत आहे आणि त्याच्यामधून ब्लास्टनंतर जे त्याचं जे मशीन तुटली गेलेली आहे आणि त्यामध्ये जो पैसा होता तो पैसा घेऊन चोरटे पळालेले आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे मुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. आयुक्तालयाजवळ गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग, BDDS, ठाणे नगर वाहतूक शाखा या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होतीये. 3 दिवसांपासून धरणाचा तालुका शहापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे तांसा, भातसा, मध्य वैतरणा, वैतरणा या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कसारा परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये पाणी संकट हे अजूनही कायम आहे. गुरुवारी पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर पुढील आठवड्यापासून दर बुधवारी पाणी कपात केली जाण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणांची पाणी पातळी खालावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 2 महिने उलटून देखील पावसाने पाठ फिरवल्यामुळे नाशिकचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यात असणारं सोन्ना खोटा उच्च ऊर्ध्व कुंडलिका धरण 95% भरलंय. काल संध्याकाळपासून धरणाचं गेट नंबर 3 हे 0.10 मीटरने उचलून कुंडलिका नदीपात्रामध्ये 331 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण फाटा इथे पावसामुळे रस्ता खचला आहे. रस्त्याला मोठी भेग पडली आहे. या रस्त्याचं नव्यानेच डांबरीकरण झालं होतं. रस्त्याची लेव्हल नीट न केल्यामुळे, बाजूनं रस्ता नीट न भरल्यामुळे रस्त्याच्या बाजूचा हा भराव वाहून गेला. हा रस्ता 2 ते 3 फूट खाली खचला आहे. पावसाचा जोर अजूनही वाढला तर ही भेग मोठी होईल अशी भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच तातडीनं इथं लक्ष देण्याची गरज आहे. चीनच्या अनेक भागामध्ये पुराचं थैमान आहे. जेंगू प्रांतामध्ये तर पुराने कहर केलाय. पुरात अडकलेल्या अनेक लोकांची बचाव पथकाने सुटका केली. अनेक वाहनं पुरात अडकली होती. काही वाहनांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलंय. प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिलाय. एकूणच चीनमध्ये पुराने थैमान घातलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे